एकनाथ शिंदे गटामध्ये सामील झालेले आमदार संतोष बांगर यांना राज्य अतिथीचा दर्जा प्राप्त आहे का? कोणाची परवानगी घेऊन त्यांनी राज्य अतिथीगृह सह्याद्री मुंबई या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, कार्यकर्त्यांचं शक्ती प्रदर्शन केलं? शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे गटामध्ये सामील झालेले आमदार संतोष बांगर यांना राज्य अतिथीचा दर्जा प्राप्त आहे का? कोणाची परवानगी घेऊन त्यांनी राज्य अतिथीगृह सह्याद्री मुंबई या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, कार्यकर्त्यांचं शक्ती प्रदर्शन केलं? वास्तविक सह्याद्री अतिथीगृह याला राज्य शिष्टाचार विभागाची परवानगी लागते, त्याचा वापर मुख्यमंत्री, राज्यपाल, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा राज्याने निमंत्रित केलेल्या पाहुण्यांच्यासाठी किंवा प्रशासकीय कामासाठी केला जातो, तो शक्ती प्रदर्शनाचं ते व्यासपीठ नाही। या ठिकाणी आमदार संतोष बांगर यांनी कायद्याचं उल्लंघन करून, राज्य शिष्टाचार विभागाचे जे कायदे आहेत त्याचं उल्लंघन करून सह्याद्री अतिथीगृहामध्ये शक्ती प्रदर्शन केलं, पूर्णपणे चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं असल्यामुळे त्याच्यावर राज्य शिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर यांनी कायदेशीर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे।